सन्माननीय विचारपीठ आणि गुरुजनांना वंदन करून मी प्राची गंगाधर हरणे वर्ग तिसरा LPS स्कूल वसमत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपले विचार व्यक्त करीत आहे. माझी माय हो सावित्री होती लय हो धीराची, माझी माय हो सावित्री होती लय हो धीराची, लेकी बाळी शिकवाया परवा केली ना घराची, लेकी बाळी शिकवाया परवा केली ना घराची. सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून, सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून, किती केलं रे सहन कधी गेली ना खचून, किती केलं रे सहन कधी गेली ना खचून. जीर्ण क्रूर रूढीच्या विठातच नव्हे तर भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातली स्त्री जात खिपत पडलेली असताना या अन्याय रूपी अंधकारातूनच बाहेर काढण्यासाठी जणू काही सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला असावा असे मला वाटते. त्या काळच्या स्त्रियांना अबल्या म्हणून त्यांच्या मनाचं खच्चीकरण करून त्यांना दुबळं केलं होतं. विद्येविना मती गेली अशी अवस्था त्या काळच्या स्त्रियांची झाली होती. स्वतः आपले पती ज्योतिबांकडून शिक्षित होऊन तमाम स्त्री जातीच्या उद्धारासाठी पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे स्त्रियांच्या प्रगतीतलं क्रांतिकारी पाऊल होतं. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.